AIN News, शोध सत्याचा वेध बातमीचा। सिल्लोड तालुक्यातील हळदा येथे अजिंठा पोलिसांनी रविवारी टाकलेल्या धाडीत 5 जुगारांना पकडलंय। आरोपीच्या ताब्यातून 38.70 रुपये रोख, 7000 रुपये किमतीची 3 मोबाईल, 10780 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सिल्लोड तालुक्यातील हळदा गावामध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास पवार, उपनिरीक्षक राजू राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल निरेश शिरसकर, पोलीस नाईक कौतिक चव्हाण, सूरज झोनवाल, संजय ब्राह्मणदे आदींनी रविवारी हळदा गावातील नदीच्या काठी छापा टाकला असता हळदा येथील सचिन गव्हाणे, लक्ष्मण दांडगे, दिलीप ढगे तर डकला येथील विजय दांडगे, कडुबा करगे यांना जुगार खेळताना पकडले। आरोपींच्या ताब्यातून 3870 रुपये रोख आणि 7000 किमतीचे 3 मोबाईल असे एकूण 10870 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून संजय ब्राह्मणदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस नाईक भागवत शेळके हे करीत आहेत। अमोल नगरे, AIN News, सिल्लोड।